14 शॉर्ट टर्म डिस्कशन च्या नंतर आपण आज पाहणार आहोत मूळ 15 एलिमेंट्स एलिमेंट्स ऑफ ग्रुप 15 असं म्हटलं तरी चालेल. या भागाचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ॲटॉमिक नंबर यानंतर त्याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इथपर्यंतच्या भागामध्ये पाच इलेमेंट्स जे आहेत चार्टच्या स्वरूपामध्ये पहिला इलेमेंट नायट्रोजन फॉस्फोरस अर्सेनिक अँटीमनी हा आहे पहिला पार्ट 7 15 33 51 आणि 83 या फॉर्ममधील आपण हे पाच एलिमेंट्स ज्यांचा आपण अभ्यास करत आहोत त्यापैकी नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी बिस्मथ. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनला जात असताना आपले निष्क्रिय वायू जे आहेत त्यामध्ये हा हेलियम नियॉन एर्गॉन क्रिप्टॉन हा यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन NS2 NP3 त्यांच्या एस या ऑर्बिटालमध्ये 2 इलेक्ट्रॉन तर पी ऑर्बिटालमध्ये प्रामुख्यानं 3 इलेक्ट्रॉन म्हणून हा 2S2 हा 2P3 हा सोपा आहे पाठ करत नाही 3S2 या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आणखी एक प्रकार जो आहे हा आपण प्रामुख्याने पाहूया. हा प्रकार घेत असताना 2
coma 4. Caia segundo do mano a mim? Satani Pandramanda reference by his heart. Don't coma 8, coma 5. Pandra ali 33 manda reference by his heart. तेहतीस आणि एक्कावन्न मधला डिफरन्स पाहायचा 18. एक्कावन्न आणि 83 मधला डिफरन्स पाहायचा. या पद्धतीने यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या अधिक 5. आता पूर्ण कॉन्फिगरेशन पाहत असताना कधी बेसिक प्रॉपर्टीज पण आपण पाहायच्या. त्यामध्ये हा जो नायट्रोजन जो आहे हा मोस्ट अबंडंट जो आहे नायट्रोजन, नियरली 78% जो आहे हा युनिव्हर्समध्ये अस्तित्वात आहे सर्वात जास्त असणारा. याच्या प्रॉपर्टीज आपल्याला पुढे पाहायच्या. पण लिक्विड नायट्रोजन जो आहे अतिशय चांगल्या प्रकारचा फ्रीझिंग एजंट म्हणून त्याचा वापर केला जातो. ज्याला काय म्हणून आपण की बर्फ जे वापरतो आपण बर्फाच्या ऐवजी लिक्विड नायट्रोजन, विशेष म्हणजे मायनस टेम्परेचर जास्तीत जास्त रिटेन करण्यासाठी प्रामुख्यानं याचा वापर जो आहे हा केला जातो. नायट्रोजन हा एक निसर्गामध्ये असणारा मोस्ट अबंडंट असल्या कारणानं महत्वाचा एक भाग आहे. म्हणून जवळपास प्रोटीन्सचा हा एक महत्वपूर्ण घटक आहे. प्रोटीनची व्याख्या करत असताना आपण काय करतो की द नायट्रोजिनियस पॉलीपेप्टाइड कंपाउंड विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ज अ लार्ज नंबर ऑफ अल्फा अमाइनो ऍसिड्स आर नोन एज अ नायट्रोजन. या नायट्रोजनचा प्रोटीन सोबतच अमोनिया सारखे एक महत्वाचे घटक पदार्थ आहेत ज्यामध्ये असा हा अमोनिया नायट्रोजन पासून तयार होतो. नायट्रोजन असो की फॉस्फरस असो आपण कॉन्फिग्युरेशन घेत असताना हा 7 नंबरचा जो नायट्रोजन आहे हा 1s2 2s2 2px 2py आणि 2pz. आलं लक्षात? आता या प्रॉपर्टी मध्ये वैशिष्ट्यपूर्ण भाग कसा आहे माहिती का? की नायट्रोजन पी ऑर्बिटलची कॅपॅसिटी ही 6 इलेक्ट्रॉनची असते, एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी ही 2 इलेक्ट्रॉनची, डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी ही 10 इलेक्ट्रॉनची आणि एफ ऑर्बिटलची कॅपॅसिटी ही 14 इलेक्ट्रॉनची. तर कधी लक्षात ठेवतो आपण की समजा पी ऑर्बिटल मधून आला तर पी 0 पी 3 आणि पी 6 हा एमटी हा ऑर्बिटल मध्ये असणाऱ्या प्रामुख्याने 3 अवस्था ज्या आहेत ज्यामध्ये तो एमटी असेल, ज्यामध्ये तो हाफ फील्ड असेल, ज्यामध्ये तो फुल फील्ड असेल, अशा 3 अवस्थेमध्ये तो स्वतःला स्टेबल करतो. मग हा स्वतःला स्टेबल करत असताना प्रामुख्याने हे लक्षात घ्यायचं की याच्याकडे हा हाफ फील्ड नेचर म्हणून तो स्टेबल. ज्यावेळेला त्याला बॉन्ड तयार करायचे त्यावेळेला काय करतो तो त्याचा हा 2s आणि हे त्याचे हे ऑर्बिटल्स एकत्र येतात. आणि त्याचे 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. कुठल्या प्रकारचं हायब्रिडायझेशन देतो तो sp3 प्रकारचा हायब्रिडायझेशन. हे हायब्रिडायझेशन दिल्यानंतर काय तयार होतं? 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल. 4 पैकी तुम्हाला डोळ्याने दिसतं की इथं पहिल्या भागामध्ये त्याची ही इलेक्ट्रॉनची पेअर आहे तर हे अनपेअर्ड आहे, म्हणजे तयार झालेले हायब्रिड ऑर्बिटल हे 2 भागामध्ये कॅटेगरी झालेली आहे त्याची, एकाला पेअर म्हणायचं एकाला अनपेअर्ड म्हणायचं. पण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय सांगते माहिती का?
त्यानुसार नायट्रोजन तीनच बॉन्ड तयार करणार आणि ज्याला बॉन्ड इलेक्ट्रॉनची पेयर आहे त्याला बॉन्ड करायची गरज नाही, म्हणून नायट्रोजननं हे तीन बॉन्ड तयार केले आणि हा जो आहे हा लोन पेयर ग्रुप आहे. तसं छोटस डिस्कशन केलं आपण, ओव्हरऑल हा 15व्या ग्रुप मध्ये आपल्याला प्रत्येक इलेमेंट बद्दल त्याच्या कंपाऊंड बद्दल चर्चा करायची आहे. लेटर ऑन पुढच्या भागामध्ये.